शनिवार को कांग्रेस नेता राहुल गांधी के जन्मदिन के अवसर पर कांग्रेस की ओर से संकल्प दिन मनाया गया। इसी के चलते शहर में सकरदरा चौक पर कांग्रेस की ओर से धरना प्रदर्शन किया गया, जिस दौरान कांग्रेस नेता और कार्यकर्ता उपस्थित थे। आए दिन महंगाई बढ़ती जा रही है। पेट्रोल डीजल समेत अन्य खाद्य पदार्थों के दामों में भी आए दिन बढ़ोतरी देखी जा रही है। इसी के चलते शनिवार को राहुल गांधी के जन्मदिन के अवसर पर कांग्रेसियों द्वारा संकल्प दिन मनाया गया, जिस दौरान शहर कांग्रेस पार्टी की ओर से सकरदरा चौक पर धरना प्रदर्शन किया गया। इस दौरान कांग्रेसियों का कहना था कि आज के दिन वो संकल्प लेते हैं कि बेरोजगारी हटाने के लिए अगले चुनाव में राहुल गांधी को जिताएगी। उन्होंने नारे दिए कि बेरोजगारी हटाना है और राहुल गांधी को लाना है। आमच्या काँग्रेस पक्षाचे नेते माननीय राहुलजी गांधी यांचा आज वाढदिवस, त्यानिमित्त काँग्रेस पक्षाने आज ह्या दिन संकल्प दिन म्हणून साजरा करण्याचा ठरवलेला आहे। आम्ही हा संकल्प करणार आहोत की राहुलजी को लाना है, बेरोजगारी हटाना है, राहुलजी को लाना है, गरीब देश को बचाना है, राहुल गांधी को लाना है, किसानों को बचाना है, राहुल गांधी को लाना है, महंगाई कम करना है, राहुल जी को लाना है, महिलाओं का सम्मान बढ़ाना है, राहुल जी को लाना है, युवाओं का सम्मान बढ़ाना है, राहुल जी को लाना है, गरीबों का सम्मान बढ़ाना है, राहुल जी को लाना है, देश को बचाना है। हा संकल्प केला है आणि त्या करता आम्ही हा संकल्प करतो आहे की येणाऱ्या 2024 निवडणुकीमध्ये भारताचे पंतप्रधान म्हणून राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचं असा संकल्प आज आम्ही करतो आहे आणि हा संकल्प दिन म्हणून आम्ही संपूर्ण भारतामध्ये साजरा करतो आहे आणि त्याकरता आज आम्ही इथे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आलेले आहे। आज राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प दिन पूर्ण भारतामध्ये साजरा केला जात आहे। संकल्प दिन म्हणजे आपण आज बघत आहोत की महागाई इतकी वाढलेली आहे की त्याचा निषेध कुठेतरी राहुल गांधीच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथं दर्शवत आहोत। आज आपण बघत आहे की कोरोनाचा या महामारीसुद्धा या मोदी सरकारने खाद्यतेलाचे भाव इतके वाढवलेले आहे की त्याचा फटका सगळ्यात जास्त या महिला भगिनींना पडत आहे। त्यानंतर आपण सिलेंडर बघितले आहे की आज 1000 रुपयाच्या जवळपास पोहोचलेलं आहे। घरात आपण पाहत आहोत की घरचा नवरा बेरोजगार आहे, मुलगा बेरोजगार आहे, अशा परिस्थितीत आम्ही जगायचं कसं? या सगळ्याचा निषेध म्हणून आज आम्ही हा दिवस साजरा करत आहोत। त्याचबरोबरीत आम्ही पाहिलं आहे की आज डाळी महाग झालेले आहे, तांदूळ महाग झालेले आहे, पेट्रोल डिझेलचे भाव महाग झालेले आहे, औषधी महाग झालेले आहे। हाच मोदी सरकार कोरोनाचा बहाणा घेऊन आम्हाला पिळण्याचं एक काम करत आहे, याचा निषेध म्हणून आज आम्ही इथे एक संकल्प दिन साजरा करत आहोत। आणि दक्षिण नागपूर महिला काँग्रेसतर्फे हे निवेदन आम्ही मोदी सरकारला देत आहोत की तुम्ही आज आमच्या म्हणजे अडचणी समजून घ्या, नाहीतर आम्ही यापेक्षाही उग्र आंदोलन करण्यासाठी तयार आहोत। इस वक्त महिला कांग्रेस भी मौजूद थी, जिस दौरान उन्होंने केंद्र की मोदी सरकार का निषेध किया, साथ ही बढ़ती महंगाई का जिम्मेदार मोदी सरकार को ठहराया और उनकी मांगे पूरी नहीं होने पर तीव्र आंदोलन की चेतावनी दी। कैमरा पर्सन माइकल के साथ दिशा हटवार, बीसीएन न्यूज नागपुर।